आज आपण संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता ही कवी संत एकनाथांची कविता पाहू। या कवितेमध्ये नाथांनी उदकापेक्षा पाण्यापेक्षा योगी हा श्रेष्ठ आहे हे सांगितलेलं आहे। नाथांच्याबद्दल बोलायचं झालं तर संत एकनाथ हे भागवत संप्रदायातील एक थोर संत कवी, 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक, बहुश्रुतता, पौराणिक कथासंदर्भ, सुबोधता इत्यादी त्यांच्या काव्याचे विशेष होत। त्यांनी एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची लेखन संपदा आहे। त्यांनी लिहिलेला भारूड हा काव्य प्रकार आपण पाहू। भारूड म्हणजे बहुरूढ, बहुजन समाजाच्या साठी आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी नाथांनी भारूड लिहिली आणि ही तितकीच लोकप्रिय ही भारूड ही समाजातही ठरली। आता भारूड हे काव्यप्रकार कसा असतो ते आपण थोडक्यात त्याचा आस्वाद घेऊन पाहूया। सत्वर पाऊग मला, सत्वर पाऊग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। सत्वर पाऊग मला, सत्वर पाऊग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। सासू माझी जात करते, सासू माझी जात करते, लवकर निघ तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला। सत्वर पाऊग मला, सत्वर पाऊग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, रोडगा वाहिन तुला। सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार। अगग गगग विंचू चावला, अगग गगग विंचू चावला, देवारे देवा विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, अरे विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला। हो महाराज महाराज काय झाले काय एकाएकी, महाराज महाराज काय झाले काय एकाएकी, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला। म्हणजे काम क्रोध विंचू चावला, कामाचा क्रोधाचा विंचू चावला, तम घाम अंगाशी आला, त्याने माझा प्राण चालिला, हो त्याने माझा प्राण चालिला, हो। अगग गगग विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, अगग गगग विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, अरे विंचू चावला, विंचू चावला, अरे विंचू चावला, हो। Thank you.
आता आपण संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता ही कवी संत एकनाथांची जी कविता आहे त्या अभ्यासाला सुरुवात करू. संत एकनाथांनी प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे त्यांनी सांगितले आहे. जेवी चंद्रकिरण चकोरांची पांखोवा जेवी पिलियांची जीवन जैसे का जीवांची देवी सर्वांची मृदुत्व. जळ वरीवरी छाळी मळ योगिया सभाय करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. उदकाचे सुखते किती सवेची क्षणे तृषिते होती योगिया दे स्वानंद तृप्ती सुखाची विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता ते रसनेशी ते तत्वता योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिय. मेघ मुके अध पतन उदकाचे तिखुणी जान अध पाते निवती जन अन्नदान सकळांची. तैसे योगियासी खालुती येणे जे इह लोकी जन्म पावने जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. चला आपण पद्यार्थ पाहूया. पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे कारण पाण्याने शरीर स्वच्छ होते पण योगी पुरुषामुळे मनुष्य आतून बाहेरून म्हणजे सभाय्य निर्मळ होतो. जेवी चंद्रकिरण चकोरांशी पांखोवा जेवी पिलियांशी जीवन जैसे का जीवांशी तेवी सर्वांशी मृदुत्व. ज्याप्रमाणे चकोर पक्षाला चंद्रकिरण प्यायला हवे असते किंवा लहानग्या पिलांना जसे पक्षिणीच्या पंखांचा आसरा असतो पाणी जसे सर्व जीवमात्रांना जीवनदायी असते याप्रमाणे योगी पुरुषांच्या मनाचा मऊपणा कोमलता सर्वांना हवीशी वाटते. जळ वरी वरी छाळी मळ योगिया सभाय्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. पाणी वरवरचे डाग किंवा मळ धुवून टाकते पण योगी सर्वांची मने आंतरबाह्य निर्मळ करतो. पाणी एक वेळ प्यायलास जीवाला आनंद देते. उदकाचे सुख ते किती सवेची क्षणे तृषिते होती योगिया दे स्वानंद तृप्ती सुखाशी विकृती पै नाही. तहानलेला माणूस पाणी प्यायल्यावर फक्त त्या क्षणी तृप्त होतो त्याला त्या क्षणाचे सुख मिळते पण योगी परम सुख देतो. उदकाची जे मधुरता ते रसनेशितिनी तत्वता योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. पाण्याची गोडी फक्त जिभेला तृप्त करते परंतु योगी पुरुषाने दिलेला गोडवा सर्व इंद्रियांना शांत करतो. मेघ मुखे अध पतन उदकांचे देखुणी जान अध पाते निवती जण अन्नदान सकळांची. ढगातून पाणी खाली जमिनीवर पडते मातीवर पडलेल्या पाण्यातून अन्नधान्य निर्माण होते म्हणजे ढगातून पडणारे पाणी पाहून लोक खुश होतात त्यांचे मन समाधानी होते.
तैसे योगियासी खालुती येने जे इहलोकी जन्म पावने जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी। त्याप्रमाणे योगी पुरुष जेव्हा खाली धरतीवर येतो म्हणजे इहलोकात जन्म घेतो तेव्हा त्याच्या बोलण्याने संकीर्तनाने लोकांची मने समाधानी होता। योगी पुरुष आत्मज्ञानाने समस्त लोकांचा उद्धार करतो। धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं श्रुध्याम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृत्था धर्मसंस्थापनाथाय संभवानी युगे युगे। ज्याप्रमाणे मेघातील येणाऱ्या पाण्यामुळे इथली सृष्टी इथले लोक सुखावतात त्याचप्रमाणे योगी पुरुषांच्या वाणीने संकीर्तनाने धरतीवरचे लोक जे आहेत ते सुखावतात। जय राधे कृष्ण, जय श्री विठोबा रुक्माय। धन्यवाद।